पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी येथील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकत सुमारे 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाईमुळे अहमदनगर जिल्ह्यात बनावट दारू तयार होत असल्याचं पाहायला मिळाले. सतीश डमाळे, नितीन डमाळे, सुखदेव आंधळे, अरुण कराड, संजय कराड या 5 जणांवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यातील सतीश डमाळे आणि नितीन डमाळे या दोघांना पाथर्डी न्यायालयानं 22 जून पर्यंत 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. जिरेवाडी येथे सुखदेव आंधळे यांच्या शेतातील राहत्या घराच्या पाठीमागे पत्रा शेड मध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकानं या ठिकाणी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत स्पिरिटने भरलेले 35 लिटरच्या 2 प्लास्टिक कॅन, 175 लिटर देशी दारूचा तयार ब्लेंड, 19 बॉक्स देशी दारूची बनावट झाकणं, लेबल बाटल्यांना सील करण्याचं मशीन, 90 मिलीच्या 29,000 रिकाम्या बाटल्या, 180 मिलीच्या 12,500 रिकाम्या बाटल्या, तसेच बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य आणि 1 टाटा कंपनीचा टेम्पो असा 5,82,325 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक AB पाटील आणि त्यांच्या पथकाने केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहमदनगर.